पनवेल महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या महासभेत नागरी समस्यांचे निवारण करण्याकरिता अनेक जनहिताचे निर्णय घेण्यात आले. या महासभेत एकीकडे भाजपचे नगरसेवक नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याकरिता चर्चा करीत होते, तर दुसरीकडे विरोधकांनी सभात्याग करून पळपुटेपणा केला. या महासभेत जनहिताच्या विविध निर्णयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पनवेल महापालिकेची महासभा मंगळवारी झाली. या महासभेत प्लास्टिक मुक्त पनवेल, महापालिका हद्दीतील रस्त्यांची दुरुस्ती, स्मशानभूमींची दुरुस्ती आणि अद्ययावत सुविधा पुरवणे, महापालिकेच्या प्रवेशद्वारांवर भव्य कमानी उभारणे, महापालिका हद्दीतील विद्यार्थिनींना मोफत बसपास, पाणी पुरवठ्यांसंबंधी उपाययोजना, सिडकोशी समन्वय साधून कचरा आणि पाणी प्रश्न तोडगा काढणे, तसेच सिडको नोड हस्तांतरणाबाबत धोरण निश्चित करणे यासारखे अनेक जनहिताचे निर्णय महासभेत घेण्यात आले. शेकाप आघाडीच्या नगरसेवकांनी विहित वेळेत प्रश्न न दिल्यामुळे त्यांचे प्रश्न विषय पटलावर आले नाहीत, मात्र स्थगन प्रस्ताव किंवा लक्षवेधी न मांडता शेकाप आघाडीच्या नगरसेवकांनी महासभेतून पळ काढला, त्यामुळे विरोधकांचा खरा चेहरा पुन्हा एकदा जनतेसमोर आला. विरोधकांनी जो सभात्याग केला तो अतिशय चुकीच्या मुद्द्यावरती करण्यात आला. विरोधकांनी त्या प्रश्नोत्तराच्यासाठी या इथं त्यांनी प्रश्न विचारलेले होते. त्याच्यामध्ये सन्मान्य सदस्य आणि माजी पंचायत समिती सभापती श्री प्रमोद भगत यांनी प्रश्नोत्तरं विचारलेली होती. ही प्रश्नोत्तरं या इथे घेण्यात आली, परंतु हे प्रश्नोत्तर आहेत ही सभेच्या 8 दिवस अगोदर घ्यायला हवीत. आणि यांनी बाकीचे प्रश्न यांनी विचारलेले होते ते फक्त त्यांनी ते 3 ते 4 दिवसापूर्वी म्हणजे विहित वेळेच्या नंतर त्यांनी संध्या येथे दिलेले होते. तर ते प्रश्न मग या इथे घेणं हे शक्य नव्हतं, त्याच्याबद्दल त्या चर्चा करणं हे शक्य नव्हतं. तर मग त्यांनी सांगितलं या इथे ज्या प्रकारे सभात्याग केला हा नक्कीच त्याच्यामुळे चुकीचा आहे. जे प्रश्नोत्तरामध्ये प्रश्न घेण्यात आले हे त्यांचेच घेण्यात आले, प्रमोद भगतजींचेच घेण्यात आले. त्यांनी 3 प्रश्न विचारण्यात आलेले होते, 3 च्या 3 आपण घेतले. आणि जर त्यांनी विहित वेळेमध्ये जर त्यांनी प्रश्न दिले नाही तर त्याला चूक त्यांची आहे. त्यांनी सांगितलं ह्या प्रकारे सभात्याग करायला नव्हतं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी स्थगन प्रस्तावसुद्धा इथं आणायचा त्यांनी प्रयत्न करणार होते. हे लक्षवेधी त्यांनी मांडलेली होती आणि अशा बेजबाबदारपणाने जर ते इथं लक्षवेधी आणि स्थगन प्रस्ताव बाजूला ठेवून ते जर निघून गेले तर मग याचा अर्थ साधारणतः त्यांना जनतेच्या प्रश्नांशी जनतेच्या समस्यांशी त्यांना येथे कोणत्याही प्रकारची देवघेव नाही आहे असं आम्हाला येथे वाटत आहे.